बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय बातमीने करतोय. देवेंद्र फडणवीस वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेत. शिंदे फडणवीस यांच्यामध्ये आता जागा वाटपाच्या संदर्भात खलबत्त होत आहेत. महायुतीमधील तिढा असलेल्या जागांवर चर्चेची शक्यता आहे. महायुतीमध्ये 10 ते 11 जागांवर तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हाच तिढा सोडवण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडते. या बैठकीनंतर तेली या 10 ते 11 जागांसंदर्भातला तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर सध्या दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत. आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता आपल्याशी जोडले जात आहेत. या बैठकीच्या संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत. राजेश, महायुतीमध्ये 10 ते 11 जागांसंदर्भातला तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता चर्चा पार पडते आहे. शुभम, नक्कीच आपण पाहिलं की थोड्या वेळेस पूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती दाखल झाले आहेत. ही जी बैठक आहे, जे 11 जागा अद्याप जे वाटण्यात आली नाही आहे, नक्की ही जागा कोणाला देणार आहे याची चर्चा आज सुटणार आहे. कारण की 2 दिवस राहिले, 29 तारीख जी आहे लास्ट नॉमिनेशन डेट आहे, तर ही जागा आज रात्रीपर्यंत नक्की कोणाला किती जागा भेटणार आहे याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि याच आज या ठिकाणी भाजपमधनं शिवसेना आणि शिवसेना भाजप गटात असा प्रवेश होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्य साधारणतः किती वेळापासून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची चर्चा सुरू आहे? सध्या हे 1/2 तास झालं जे चर्चा सुरू आहे आणि याच ठिकाणी काही नेत्यांचं पक्षप्रवेशही या ठिकाणी होणार आहेत असं आपण पाहायला भेटतं. राजेश, महत्त्वाची अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.